नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव, पाहुयात काही सविस्तर बातम्या। मी आता हरिपूर मध्ये आहे, आपल्या विनायकनगर मध्ये आहे आणि आता पाणी झपाट्याने भरपूर वाढत आहे, लोकांना इथं हलवत आहे। किती लोक आहेत आता? कमीत कमी इथं एक 15-20 लोक आहेत आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने लोकांना मदत करण्याची हरिपूरचं ग्रामपंचायतीत सगळी लोकांना बाहेर काढत आहे। ग्रामपंचायतची लोक आहेत, यामध्ये काही अग्निशामकचे लोक वगैरे कोणी नाही आहेत? कोण नाही आहे? नाही, फक्त गावची रेस्क्यू टीम नाही। मी आहे गाव भागातला, केशवनाथ उत्सव मंडळ गाव भागातून, तिथून इथं आलेलो आहे मी। सगळे नागरिकच एकमेकाला काढत? सगळे नागरिकच तिथे एकमेकाला काढत आहेत। बोला। पाणी पातळी साधारण 50 फुटाच्या आसपास आता गेलेली आहे आणि कालपासून हरिपूर ग्रामपंचायत आमचे काय देवस्थान कमिटीचे आमचे काय मित्रमंडळी यांच्या सहकार्यानं आम्ही कालपासून ट्रक आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून जवळजवळ 2000 लोकांचं स्थलांतर गावामधनं बाहेर गावात केलेलं आहे। काही अडचणीत जे लोक आहेत ते गावामध्ये सुद्धा जिल्हा परिषदची शाळा आहे त्या शाळेमध्ये लोकांना ठेवून तिथं जेवणा खाण्याची सोय केलेली आहे। शासनाचं सुद्धा चांगल्या पद्धतीनं सहकार्य या ठिकाणी मिळतंय। कालपासून जवळजवळ माधव पाटील मठामध्ये 4-5 लोकं अडकून बसली होती, 15-20 फूट पाणी होतं। आज शासनाला फोन केल्या गेल्या, सकाळी रेस्क्यू ऑपरेशन करून ती 4-5 लोकं त्यांनी सकाळी तातडीनं बाहेर काढलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे, तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी लवकरात लवकर आपल्या आपल्या सोयीनं त्या ठिकाणी लवकरात लवकर चांगल्या ठिकाणी स्थलांतरित व्हावं ही ग्रामपंचायतीच्या वतीने मी आपल्याला विनंती करतोय। आणि काय सेवा सुविधा तुम्ही उपलब्ध? या ठिकाणी शासकीय शासनाच्या वतीने जी हे आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने शासन सहकार्य करते। तहसीलदार, प्रांत, कलेक्टर सारखं संपर्कामध्ये आहेत, काय अडचण आली काय केलं तर एखादी त्या ठिकाणी ताबडतोब उपाययोजना केल्या जातात। या ठिकाणी MSCBची 2-3 माणसं गावामध्ये ठेवलेली आहेत, लाईट जास्त वेळ गावात राहावी म्हणून। त्यानंतर जिल्हा ग्रामीण रुग्णालयानं 4-5 डॉक्टरांची टीम तैनात केलेली आहे, कुणाला साप काय इजा झाली काय चावलं केलं तरी सुद्धा ताबडतोब त्या ठिकाणी संपर्क साधावा, ती लोकं त्या ठिकाणी पाठवण्याची सोय केली जाईल। त्यानंतर बाकीच्या ज्या काय सुविधा आहेत त्या जास्तीत जास्त प्रमाणात देण्याचा प्रयत्न या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही करतो। गावाचा संपर्क तुटला आहे आणि काही लोक पाण्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतात, तर त्या लोकांना काय तुमचं आव्हान आहे? नाही, पाण्यामध्ये जात असताना लोकांनी काळजी घ्यावी, पाण्याचा आनंद पण घ्यावा, आनंद घेऊ नये असा नाही पण आनंद घ्यायचा असताना थोडी काळजी घ्यावी, पाण्याचा अंदाज घ्यावा आणि मग पाण्यामध्ये जावं आणि शासनाला पूर्णपणे सहकार्य करावं। शासन आपल्याला पूर्णपणे सहकार्य त्या ठिकाणी करत आहे।